रीतीचोरी थांबवणं माझं काम नाही. यासोबतच आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एक तहसीलदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. नांदेड जिल्ह्यातील माहूर इथल्या तत्कालीन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत तहसीलदाराने रेती चोरीची तक्रार करणाऱ्यालाच उलट सवाल केलेत. दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांनी तक्रार केल्यानंतर काही दिवसापूर्वीच या तहसीलदाराची बुलढाणा जिल्ह्यात बदली झाली आहे. मात्र आता याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले आहेत. नाही आहे, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टपणा चालू आहे, आजही चालू आहे. जसं तुम्ही म्हणताना आता रेतीचा विषय ऑलरेडी रेती हप्ते घेऊन चालू आहे. काय सांगा आपण, कसं आहे आता आता न बोललेलं बरं, कारण त्या गोष्टीत आता इंटरेस्ट ठेवला नाही आहे मी. काय बोलून काही फायदा नाही. तुम्ही फक्त तुम्ही चांगले आहे म्हणून सगळं डिपार्टमेंट चांगलं नाही ना. तुम्ही कुठं कुठं लक्ष दिवशी तुम्ही सांगितलं तशीच असेल बाजार कुत्ते भोके हजार असा विषय झाला. कारण या कोणाकोणावर तुम्ही लक्ष ठेवा बरोबर आहे ना. मला काही जीव आहे की नाही का हे झाले आरोपीत बसणार आणि मी काय राखणदारी ठेवली का हो. आम्ही तुम्हाला एक सांगतो, मी एकच सांगतो तुम्हाला, कोणत्या आपल्या असा तालुका आहे का नाही, कोणता जिल्हा आहे का की जिथे चोरी होत नाही. होते ना, होते ना चोरी. अरे बाबा लोकांच्या घरात चोरी होते. बरोबर आहे, पोलीस पोलीसवाल्याच्या घरात चोरी झाली. नाही माझ्या घरात चोरी झाली. बरोबर आहे ना, माझ्या घरात चोरी झाली. होते ना, रोकू शकतो का? त्या नदीवर पडलेली व्यवहारच रेती आहे. बरोबर आहे, मी थोडी जबाबदार नाही. नाही त्याला काही विषय नाही ना, लोक बोलणारे बोलतीलच, त्याला विषय नाही आहे. सहज म्हणून हा विषय आता तुम्ही विषय काढला. हजा असा विषय आहे तुम्हाला. मी कशाला त्याला कोणत्या कुत्र्याला पकडत बसणार, नगर परिषदेने पकडावा त्या कुत्र्याला. त्यांनी पकडा हे विषय राहू, असे बच्चूकडू वगैरे आताना काढायला पाहिजे. केस झाले असे आहेत, मी काढतो सांगतो. आपण जर त्यांची आता अशा अशा लोकांची जर तक्रार केली ना, ही परिस्थिती तुमच्यावर का आली, ही परिस्थिती तुमच्यावर का आली. त्याच्या अगोदरच्या प्रकरणात तुम्ही आले होते, दोन तीन लोक होते, त्यांच्यासोबत मी गेलो. कोण लोक होते तुम्हालाही माहिती आहे. बरोबर, ते कसे इन्वॉल्व्ह आहे तुम्हाला माहिती आहे. बरोबर, तुम्ही एक शब्द काढला तोंडातून, तू साल्या याच्यात इन्वॉल्व्ह असून साहेबाला म्हणतो का बे, म्हटलं तुम्ही. ते इथं बसले होते ते त्या दिवशी, ते दोन का कोणा दिवसाचा विषय मी नव्हतो ना. मी तुम्हाला सांगतो, इथले काही लोक म्हणतात ना हे रेती सुरू आहे. बरोबर आहे ना, बोललो ना सर, बोललो. त्या ठिकाणी घटनास्थळी मी नव्हतो, घटनास्थळी होतो का. तालुक्यामध्ये आपण काम करू तर त्या चुट्याला मी सांगितलं, तुला काय घाबरून तिथून बदली बिदली करून जाणार नाही म्हटलं. तुझ्या उरावर बसून तहसीलदारी करेल आणि तुला म्हटलं साल्या लाखो रुपये घेतले म्हणतो का तू, काय पुरावा आहे का रे तुझ्या जवळ. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.